प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वराने मला इथं संधी दिली तुमच्यासमोर छोटी संधी वचन शेअर करण्यासाठी, आणि त्यासाठी मला प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, आणि जेणेकरून परमेश्वर मला माझ्याकडून जे काही प्रकटीकरण मी अभ्यासपेक्षा प्रकटीकरण जितकं होईल त्या सांगायचा मी प्रयत्न करेन. हालेलुया. आजचा हा क्रूस खांबावरचा दिवस आपण जेव्हा साजरा करतो असं म्हणतो, आपण त्या क्रूसाची जेव्हा आठवण करतो, पण तिथे एकच शब्दाचे आपण, म्हणजे क्रूस म्हणजे क्षमा. आणि क्षमेचा अर्थ असा की तुमचं हिलिंग, कारण जेव्हा तुमच्या पापांची क्षमा होते तेव्हाच तुमचं तारण होतं. जेव्हा तुमचं तारण होतं तुमचा मिलाप परमेश्वराशी होतो, आणि हाच मेन उद्देश घेऊन येशू ह्या जगामध्ये पाठविला गेला. आपण ते वचन वाचूया. आपण लूकृत सुवर्तमानाचा 23:34 हालेलुया हालेलुया. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे बापा, त्यांना तू क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. मला वाटलं सर्गात सर्वामध्ये जगामध्ये फेमस असलेला विधर्मी लोकांमध्ये कॉमन असलेला शब्द आहे हे वचन आहे. कोणालाही विचारावं हे कॉमनली सांगतात, पण त्या वचनाच्या गहनतेमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्याच्यामध्ये तारण आहे, तुमचं हिलिंग आहे, रिझरेक्शन पॉवरसुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि आपण याच्यामध्ये गहनतेमध्ये जात असताना इतकं आपण याचे तीन भाग आपण जर केला या वचनाचे, तेव्हा येशू म्हणाला, तेव्हा कधी, जेव्हा क्रूसावरती परमेशूला खेळला गेला, त्यावेळी रक्त बंबाळ झालेला होता, फटके खाल्लेला होता, त्याला हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे, आणि जेव्हा त्याला समोर मरण दिसत असताना तेव्हा तो म्हणतो, हे बापा, त्यांना क्षमा कर. परमेश्वर तेव्हा ए बापा म्हणजे तो परमेशू येशू असं म्हणला नाही की मी तुम्हाला क्षमा करतो. तो परमेशू बापाला, तो म्हणजे पित्याला तो विनवणी करतो की तू त्यांना क्षमा कर, कारण त्याला माहीत आहे की ते त्या लोकांना जे काय करतात, कारण त्यांना माहिती नाही आहे, कारण ते पाप येशूपासून किंवा परमेश्वरापासून दुरावलेले लोक आहेत. येशूला ओळखत नाहीत, पित्याला ओळखत नाहीत, त्यांना समजत नाही की येशू कोण आहे. तो निष्कलंक, निष्पाप, आणि निष्पाप म्हणण्यापेक्षा तिथं लिहिलं गेलं आहे की येशू पापाबद्दल अज्ञान सुद्धा, अंजानथा अज्ञानी होता तो. मी इतकं तो निष्कलंक तो होता, आणि निष्कलंक असताना सुद्धा त्या स्वदेहावर जेव्हा त्याला फटके मिळत होते तेव्हा तो म्हणतो की तू यांना तू क्षमा कर. कारण हे क्षमा करत असताना तो इथे पित्यामध्ये आणि आपणामध्ये किंवा मानवजातीमध्ये तो मध्यस्थाचं काम करत होता. आणि येशू कधीही स्वतः देव म्हटलेला नाही, तो नेहमी परमेश्वरामध्ये आपल्यामधून मध्यस्थ राहिला. तो त्यांना काय म्हणतो, तू त्यांना क्षमा कर, कारण ही जागाद अशी प्रीती होती जी प्रीती आपल्या मानवांसाठी तो आणला होता. कारण त्यामुळे म्हण की आपण कॉमनली शब्द वचन आहे की योहान 3:16, देवाने जगावर इतकी मोठी प्रीती केली त्याने एकुलता एक पुत्र, कारण का हे जो प्रीती हा पुत्र ह्या जगामध्ये जो घेऊन आला तो प्रीती मानवासाठी त्याला दाखवायचं होतं. आणि इथं पिता म्हणला नाही की मला तू त्यावेळी पित्याशिवाय ते मागणी केली नाही की परमेश्वरा तू मला बरे कर, मला तिथून सुटका कर, मला तू दुखणा दे बरे कर, पण तो ह्या गोष्टीची मागणी तिथं केला नाही. तर तो काय म्हटला, त्यावेळेसुद्धा तो दुसऱ्यांचा विचार करतोय, मानवाचा विचार करतोय, जे देवापासून दूर गेलेले आहेत, देवापासून भरकले गेलेले आहेत, देवापासून भरकटले गेलेले आहेत. सध्या आपण सिच्युएशन पाहतो की कित्येक लोक देवापासून भरकटलेले आहेत, कित्येक आपण पाहतो क्रुसेड्समध्ये पाहतो, कित्येक बाकी विधर्मी लोक सत्संगमध्ये जात असतो, जेव्हा देवापासून भरकलेले असतात, पापांमध्ये असतात, इतकं गर्दी येते असते की काहीतरी ओझं घेऊन किंवा काहीतरी पापांचं अपराध ओझं घेऊन त्या ठिकाणी जेव्हा जमतात तेव्हा त्यांना अपेक्षा काय असते की मला पापांची क्षमा व्हावी आणि मला तू पूर्ण बरं व्हावं आणि मला तू शांती मिळावी समाज परमेश्वरा. कारण क्षमा अशी गोष्ट आहे की हो दिलं जात नाही, पण इट इज कंटिन्युइंग फ्लोइंग प्रोसेस आहे.
फक्त गरज कशाची आहे की आपण एक स्पिरिच्युअल आपण दृष्टीने बघितलं क्षमा, तर क्षमेचा अर्थ असा की तुम्ही पहिले आपण जे पाप अपराध आपल्या स्वतःवर घ्यायचं आहे, कबूल करायचं आहे, नंतर पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप करून जेव्हा आपण सोडून देतो, जेव्हा हृदय आपला जो आहे तो मोकळे होतो, आणि जेव्हा ते प्रपंच आणि परमेश्वरची क्षमा आहे ॲटोमॅटिकली आपल्यापर्यंत प्राप्त होते. आणि जेव्हा आपलं क्षमा आपल्याला मिळते, आपण आपल्यामध्ये असलेले जे काही आजार असतील, जे काही दुःख असतील, सर्व हृदय तुमचं शुद्ध आणि पवित्र होऊन त्यासाठी आपण तुम्ही जगास जगू शकता. पण हे आपण पाहतो की ते जेव्हा इथंच मला वाटतं ह्या क्षमेमध्येच पुनरुत्थानाची शक्तीसुद्धा दौडलेली आहे. जेव्हा आदामाद्वारे या जगामध्ये पाप आलं, पापामुळे हे मरण या जगामध्ये आला, आणि हे मरण जेव्हा आलं, पापामुळे मरण जेव्हा आलं, हे पाप जेव्हा परमेश्वर सदैवावर जेव्हा घेतलं आणि क्षमा जी आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आणि क्षमेद्वारे आपल्याला परमेश्वर जेव्हा समेट करून घेतलं आणि जेव्हा ते पाप जेव्हा निघून गेलं, ॲटोमॅटिकली मरणसुद्धा निघून गेलं. आणि मरण असं म्हणलं की पापाला तिथं मरणाला येशूने क्रूसावर ठेचला गेला, ठेसावर ठेचलं आणि नांगी म्हणजे मरणाची नांगी तिथं ठेचली, कारण त्यांनी पूर्णपणे ते प्रत्येकाचे पाप सोध्यावर घेऊन ते मरणाचं आणि पापाला तो पूर्णपणे तिथं काय नष्ट केलेला आहे. आणि जी रक्ताद्वारे तुम्हाला हिलिंग प्राप्त झालेलं आहे. बघा तुम्ही जेव्हा हिलिंगचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा कंटिन्युअस ब्लड फ्लो होतो, जेव्हा आपण सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपण ड्रेसिंग जेव्हा करतो, जेव्हा आपण फक्त मलमपट्टी करत नाही, त्याला आपण पहिले स्वच्छ करतो. स्वच्छ म्हणजे कधीपर्यंत करतो की फ्रेश ब्लीड होईपर्यंत. जेव्हा जखमेतून जेव्हा रक्त वाहतं ते ओळखायचं की हे जखम आता बरी होणार आहे. रक्त वाहिलं नाही तर आम्ही समजतो की आता ही जखम बरी होणार नाही. जेव्हा हे रक्त जे शुद्ध आणि पवित्र रक्त वाहतं, त्यावेळेस त्या रक्तामध्ये आपलं काय आहे, हिलिंग आहे. आणि हिलिंग म्हणजे तुमचं जेव्हा पा आणि बघा तेव्हा येशू जेव्हा आपल्या समुदायामध्ये जात असताना कित्येक चमत्कार त्याने आपल्यामध्ये केला, कितल्या आजारानं तो बरं केला, कुष्ठरोगानं तो बरं केला, कित्येक अपंगानं तो बरं केला. पण हे कॉमन एक शब्द बघा, जेव्हा तो परमेश्वर त्या ठिकाणी निघायचा येशू, पण परमेश्वर त्यावेळेस कुष्ठरोगी असू दे, अपंग परमेश्वर आमच्यावर तू दया कर, आमच्या पाप्यावर तू दया कर, असा शब्द वापरलेला आहे. परमेश्वर म्हणले तू ऊट असं म्हटलेलं आहे, पण त्यावेळेस म्हणजे तुझ्या पापांची आता क्षमा झालेली आहे. आणि ज्या क्षणी तुमचं पापाचं क्षमा होते, त्या क्षणी तुमचे कुठलाही आजार असू दे, कुठलाही अपराध असू दे, कुठलाही तुमच्या समस्या असू दे, त्या ठिकाणी तुमचं निघून जातात. आणि तुम्ही ते काय होतं आपोआप, कारण का होतं, कारण तुम्ही येशूची म्हणण्यापेक्षा येशूद्वारे तुम्ही पित्याशी जोडले जाता. आणि या पित्याशी जोडल्या गेल्यामुळं जो पिता तुम्ही करू शकता, जो येशू करू शकतो, तुम्हीसुद्धा आता तुम्ही करू शकणार आहे. आणि ही क्षमा जेव्हा आपल्याला प्राप्त होते, तेव्हा तुम्ही बघा तुमचं पूर्णपणे नवीन आयुष्य जगतं आणि नवीन लाईफ असतं. कारण का हे तुम्ही जेव्हा तुमचं हृदय बदललेलं असतं, तुमचं नवीन जीवन इथं तुम्ही सुरू चाललेलं असतं. आणि इथं म्हटलेलं की त्यांना काय करतात ते समजत नाही. सध्या तर हे शब्द जे आहे, सध्याचं आपण सगळीकडे जगत बघत पाहिलो, जेव्हा निष्पाप लोक जेव्हा दुःख सहन करत असतात, सरळ माणसांना त्रास होत असतो, खोटे नाटक मात्र माणसं मात्र फूड एन्जॉय करत असतात, आपल्या सारखं माणूस म्हणतो की हे त्यांना काय करतात त्यांना समजत नाही. सैतान इथंच सैतान काय करतो की तुम्हाला नेहमी उचकवायचा प्रयत्न करतो. आम्ही तुम्ही त्यासाठी तुम्ही किती बळी पडता, त्याला किती रिॲक्ट करता. इथं येशू त्याला तिथं बळी पडलेला नाही. तिथं आताची अपेक्षा असेल की तो त्याला मारलं की तोसुद्धा आपल्याला रिॲक्ट होईल, पण इथं रिॲक्ट न होता तो शांतपणे होता. इनफॅक्ट ज्यांनी त्याला त्रास दिला, ज्यांनी त्याला फटके मारले, ज्यांनी त्याला खुरसावर लावलं, त्या लोकांसाठी तो क्षमेची याचना तो करतो आहे. कारण त्याला माहीत आहे की हे कारण परमेश्वर येशू जो आहे प्रत्येकावर प्रीती करणार आहे. त्यालासुद्धा वाटतं की हे जे मला मारत आहेत, जे मला तर मला फटके मारत आहेत, तेसुद्धा माझ्याबरोबर पित्याबरोबर यावं. आणि त्या पित्याबरोबर येत असताना कारण का त्याला प्रत्येकानं वाटतं की त्याला वाटतं की मला मी जिथं जातो आहे त्यांनासुद्धा तिथं पाहिजे. कारण तुम्ही बघा जेव्हा पाप आपल्यामध्ये असताना आपण जेव्हा मोकळे होतो, पापापासून जेव्हा सुटका होते, क्षमा मिळते, आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा मरणाची ज्या माणसाकडे शुद्ध आणि पवित्र असतं त्या माणसाला मरणाची भीती कधीही नसते.
येणाऱ्या संकटाची पण चाहूल लागते त्याला अगोदर, त्यामुळे त्याला त्याचीही भीती नसते, तो घाबरं कधी नसतं, तर मरण्याची भीतीसुद्धा नसते. इथं येशूलासुद्धा त्याच्या निष्कलंक याच्यामुळे त्यालासुद्धा मरणाची भीती नव्हती, पण मरणाला तो आता तो सामोरे जात होता. मरणाला सामोरं जात असतानासुद्धा त्याला माहीत आहे की परमेश्वरला, कारण हे जे मला मी जे लाईफ एन्जॉय मी करतो आहे तेसुद्धा या मानवता प्रत्येक मानवाला मिळालं पाहिजे. ती प्रीती त्याने आपल्यासमोर दाखवलेली आहे. जगामध्ये खूप लोक म्हणतात की मी तुमच्यासाठी इतकं तुमच्यावर मी प्रीती करतो, तुमच्यासाठी मी जीव देईन, पण असं कोणीही दिलं नाही. इज आर द एक्स्ट्रीम की परमेश्वराने इथं प्रत्यक्ष जीव दिलेला आहे, रक्त वाहिलेलं आहे, आणि एवढंच नव्हे तर तुमच्यासाठी तो पित्यासमोर क्षमा करून, क्षमेची याचना करून, मध्यस्थी करून तुम्हाला परमेश्वरासमोर तो समेट केलेला आहे. आणि समेट करत असताना जी पुनर्जन्माची शक्ती त्याच्यामध्ये आली, तीसुद्धा शक्ती आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुम्हाला स्पष्ट सांगतो की कारण वचन सांगतं की स्वर्गीय पित्याने जसे तुमच्या अपराधांची क्षमा केली तसं तुम्ही क्षमा करा. आणि आपणसुद्धा या ज्यामध्ये असताना क्षमाशील असावं, जेणेकरून या क्षमेमध्येच, कारण का क्षमाशील असतानासुद्धा, कारण देवाने ऑलरेडी क्षमेचं सामर्थ्य आपल्यामध्ये दिलेलं असताना कित्येक लोक आपण ते पोचवा. यू आर जस्ट टू पास आउट, की आपल्याला तो द्यायचं नाही आहे, पण आपल्याला फक्त ते फॉरवर्ड करायचं आहे. आणि ती क्षमा प्रत्येकांना जर मिळाली, पापांची क्षमा मिळाली, त्यांचं हृदयामध्ये परिवर्तन होईल आणि कित्येक लोक देवासमोर येतील. आपण हेही वचन वाचतो की शेवटच्या काळामध्ये जेव्हा परमेश येशू जेव्हा जगात येईल, कित्येक लोक म्हणतील की देवा तुझ्या येशू मी तुमच्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने किती आजार मी बरे केले. येशू त्यांना म्हटला की तुमचं मी तुम्हाला ओळखत नाही. का? कारण तुम्ही पित्याची ओळख लोकांना करून दिलेली नाही आहे. कारण कित्येक लोक जे परमेश्वर उद्देश जो होता, येशूचा उद्देश जो होता, कित्येक लोकांना प्रीती दाखवून ते क्षमा करून कित्येक लोकांना देवाशी समेट करून घ्यायचं आहे. आणि तो समेट आपण करत नाही, फक्त आपण पक्षिन्न चमत्कारावर विश्वास ठेवतो आणि त्यामध्ये आपण देवामध्ये आपण चालत असतो. हे पूर्णपणे चुकीचं नसूनसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला सांगतो ना की जेव्हा ज्या लोकांना क्षमा मिळेल, ज्या कोण पापांची क्षमा मिळेल, पाप अपराधापासून दूर जातील, अपराधातून मागे फिरतील, तेव्हा बघा त्यांच्या ठाई कसल्या प्रकारचा आजार असणार नाही, त्यांच्या प्रकारे कुठलं दुष्ट सैतान नसणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काढायचाही प्रश्न येत नाही, तुम्हाला बरे करायचाही प्रश्न येत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्या लोकांना पापांपासून तुम्हाला परावृत्त करून त्यांना क्षमा करून देवाशी तुम्हाला समेट करायचं आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करो. धन्यवाद.